नमस्कार, 4 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. 8 नोव्हेंबर रोजी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकरी शेतमजुरांसह खरीप हंगामात झालेल्या नुकसानची भरपाई मिळावी तसेच विविध मागण्यांचं निवेदन दिले जाईल असा निर्णय आमदार श्रीदादा चौधरी यांनी शेतकरी शेतमजुरांच्या बैठकीत सोमवारी घेतला. यावल ग्रामीण उडाण्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून इमारतीची दुरुस्तीसह पाण्याच्या टाकीला लागलेली गळती सार्वजनिक बांधकाम विभागाने थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील आयशानगर भागातील रहिवासी तथा मारूळ येथे उर्दू हायस्कूलचे शिक्षक मोहम्मद फारूक अब्दुल रज्जाक शेख यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येथील मधुर संस्कार केंद्रातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आदिवासी गावात जाऊन पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. जामुनझिरा येथे ते जाऊ गेले होते. सावकाळा शिम तालुका यावल येथून धानोरा येथे ज्वारी विकण्यास जाणाऱ्या ट्रॅक्टरचा रॉड तुटल्याने घडलेल्या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले असून तर 1 जण बालबाल बचावला. यावल शहरात साजरा होणाऱ्या मुस्लिम समाजाच्या ईद मिलादुल नबी या सणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता शहरात करावी अशी मागणी MIM एका निवेदनाद्वारे पालिकेकडे करण्यात आली आहे. आगामी ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने शहरात व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून मंगळवारी यावल पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी गटनेते विलास शेठ तायळे यांना वाढदिवसानिमित्त सोमवारी आमदार श्रीदादा चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला व अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठामध्ये कार्तिकी वारी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. शासनाकडे सरळ नुकसान भरपाईची मागणी करण्याकरिता 8 नोव्हेंबर रोजी फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले जाईल असा निर्णय शेतकरी शेतमजुरांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी यावल रावेरचे आमदार श्रीदादा चौधरी यांनी घेतला. सोमवारी त्यांनी येथील शेतकरी संघामध्ये एक बैठक बोलवली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या और कशा प्रकारे शासनाकडे आपण मागण्यांचं निवेदन दिलं पाहिजे या संदर्भात त्यांनी चर्चा केली. तर या चर्चेप्रसंगी पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती केतन किरंगे, नितीन चौधरी, पंचायत समितीचे सदस्य सरफराज तळवी, विलास शेठ तायडे, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष देवकांत पाटील, पुंडलिक बारी, नगरसेवक समीर मोमीन, मनोहर सोनवणे, शेख समीर, जाकीर शेख, गुलाम रसूल शेख, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी, भगतसिंग पाटील, सतीश पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अमोल भिरुड, अनिल जंजाळे, जलील पटेलसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्त्यांची या बैठकीमध्ये उपस्थिती होती. उत्साह आहे तोही कायम ठेवा, परंतु हा प्रेम आणि उत्साह आपल्या हिताच्यासाठी आता वापरायचा आहे, सत्कारासाठी वापरू नये. तर त्याच्यामधून चुकीचा संदेश जाणं किंवा शेतकरी मराठीकडे जे सत्कार फिरत आहे अशी भूमिका काही घेणं बरोबर होणार नाही. त्यामुळे माझ्या विनंती आपल्या सगळ्यांना असेल की तुमचीही सगळी शा टाकत आणि उत्साह जो आहे तर यापुढे एक तर आपलं निवेदन सरकार प्रांताकडे देणं, त्यापुढे आवश्यक असेल किंवा आंदोलन सरकारपर्यंत करणं. येथील ग्रामीण रुग्णालयाची सध्या दयनीय अवस्था झाली असून रुग्णालयातील स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नादुरुस्त झाल्या असून इमारतीचा स्लॅब देखील काही भागात कोसळला आहे. तेव्हा या रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी आता कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत खूपच जुनी आहे, यामुळे या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये पाणी जिरून स्लॅब काही भागात कोसळले आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. तेव्हा याबाबत सार्वजनिक बांधकामाने या रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
शहरातील आयशानगर भागातील रहिवासी तथा मारुड येथे उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले मोहम्मद फारूक अब्दुल रज्जाक शेख यांची नुकतीच राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार आदिलशाह फारूकी आर्कोलॉजिस्टल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी जळगाव येथील पत्रकार भवनामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असून त्यांची या पुरस्कारासाठी झालेली निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे. शहरातील मधुर संस्कार केंद्रामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आदिवासी भागात जामुनजिरा येथे जाऊन दिवाळी साजरी करण्यात आली. मधुर संस्कार केंद्राच्या वतीने ही परंपरा संस्कार केंद्राचे संस्थापक कैलासवासी पी आर पाटील यांच्या वतीने लावण्यात आली होती. तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने ही परंपरा कायम ठेवली. साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी लहान मुलावर संस्कार करण्याकरिता मधुर संस्कार केंद्राची निर्मिती केली होती. त्या दृष्टीने आता विविध उपक्रम ते राबवत आहेत. तर संस्कार केंद्राच्या वतीने कैलासवासी पी आर पाटील यांच्या पत्नी श्यामकौर पाटील, त्यांची मुलगी प्राध्यापक सौ मधुराणी शिंदे व श्री सुरवाळे सर आणि राधे राधे ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थितांनी जामुनजिरा येथे जाऊन गोरगरीब आदिवासी बांधवांसोबत आपली दिवाळी साजरी केली व त्यांना भेटवस्तू देखील दिल्या. धानोरा चिंचोली दरम्यान पोलीस चौकीच्या पुढे सावकेळा सीम तालुका यावल येथून धानोरा येथे ज्वारी विकण्यासाठी गेलेले ट्रॅक्टर क्रमांक MH 19 AN 6360 याचा रॉड तुटून घडलेल्या अपघातामध्ये ट्रॉलीवर बसलेले ग्यारसिंग हरसिंग बारेला, गुमान खुमसिंग बारेला हे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर दुखापत झाली असून सुदैवाने ट्रॅक्टरवर बसलेला नवाज तळवी हात थोडक्यात बचावला आहे. दोन्ही जखमींना तेथून घटनास्थळाहून तात्काळ धानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगाव हलवण्यात आलेला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी 4:15 सुमारास घडला. जखमींना धानोरा येथे नेण्यासाठी धानोरा पोलीस पाटील दिनेश पाटील, चिंचोली पोलीस पाटील राकेश साठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचाराकरिता त्यांना हलवण्यात आले. तर या ट्रॅक्टरमध्ये बारेला यांची सुमारे 30 क्विंटल ज्वारी होती जी महामार्गावर पडून त्याचं 1000 रुपयाचं नुकसान झालं आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी ईद मिलादुन नबी हा मुस्लिम समाजाचा मोठा सण आहे. या निमित्तानं शहरातील मुस्लिम बहुल भागामध्ये नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवावं अशी मागणीचं निवेदन MIMच्या वतीने यावल पालिकेला सोमवारी देण्यात आलं. 10 नोव्हेंबर रोजी हा सण असून शहरात नुकत्या झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. काही ठिकाणी घाणीमधून दुर्गंधी निर्माण झाली असून आता पालिकेने या घाण उचलून त्या ठिकाणी BSC पावडर, जंतुनाशक पावडर चा शिडकाव करावा आणि स्वच्छता राबवावी अशी मागणीचं निवेदन MIMचे नदीम रजा खाटिक, शाकिर खान, शोएब खान, इम्रान शेख, अल्ताफ मोमीन, इद्रिस शेख, तरबेज खान आदींनी पालिकेकडे दिलं आहे. आगामी ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात व तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा अबाधित राहावी म्हणून यावल पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. सायंकाळी 6 होणाऱ्या या बैठकीमध्ये फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा या बैठकीला सर्व धर्मीय बांधव तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी उपस्थिती द्यावी व या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी देखील उपस्थित राहावं असं आवाहन यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनोने यांनी केले आहे. यावल येथे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये पंचायत समितीचे माजी गटनेते विलास शेठ तायडे, राणार बामणोद हे देखील आले होते व त्यांचा योगामध्ये वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित आमदार श्रीदादा चौधरी यांनी त्यांचं शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी, नितीन भाऊ चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील सह कार्यकर्त्यांनी विलास शेठ यांना शुभेच्छा दिल्या.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठामध्ये कार्तिकी वारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान कीर्तन प्रवचन आणि अन्नदान कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जाणार आहे. तर हबप दुर्गादास महाराज नेहते गादीपती व गोपाळ महाराज विवरेकर, भाऊराव महाराज मुक्ताईनगरकर, पराग महाराज चोपडे भालोतकर, मुकेश महाराज कळमोदा, उमेश महाराज मावडे उदळी, नरेंद्र नारखेळे यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व कार्यक्रम राबवला जाणार आहे. तर वारीसाठी भजनी मंडळ व वारकरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मठामध्ये निवासाची आणि भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेळे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, सहसचिव विजय ढाके, खजिनदार योगेश भंगाळे, किशोर बोरोले, जयराम पाटील, विनायक गिरासे, त्र्यंबक चौधरी, दिगंबर बराटे, भगवंत महाराज चौधरी, विजय महाजन, रजोदा आशाताई तळेले, गीता चौधरी, सोनू भंगाळे, प्रल्हाद वागुळदे, प्रमोद इंगळे, भास्कर इंगळे, चंद्रभूज खासने व गुणवंत नेमाळे आदींनी आवाहन केलं आहे. तेव्हा या बातम्यासह इथेच आपली रजा घेतो. उद्या नवीन घडामोडीसह पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.